सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये घोळ झाल्याची ही काही पहिली वेळ नाही. फडणवीस सरकारच्या काळातही महापोर्टल होती. 2017 मध्ये 50,000 उमेदवारांनी अर्ज केला होता. 2018 मध्ये हा आकडा 3 लाखांवर गेला. तर 2019 मध्ये 25,000 पदांची घोषणा झाली. यासाठी तब्बल 35 लाख अर्ज आले. वारंवार घोळ होत असल्यानं महापोर्टल बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. डिसेंबर 2019 मध्ये ठाकरे सरकारनं महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली. 11 डिसेंबर 2020 रोजी परीक्षा भरतीसाठी खासगी कंपन्या नेमण्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू झाली. 22 जानेवारी 2021 रोजी नव्या कंपन्यांना कंत्राट देण्याबाबत शासन निर्णय निघाला. सरकारच्या या नव्या यादीत न्यासाचं नाव नव्हतं, ही बाब महत्वाची. या सगळ्या परीक्षा तुम्ही एमपीएससीकडे द्या, एमपीएससी त्या परीक्षा घ्यायला तयार आहेत. याच्या बाबतीत राज्य शासनाने सामान्य प्रशासन विभागाने एमपीएससीला पत्र पाठवलं होतं की तुम्ही ह्या परीक्षा घ्यायला तयार आहेत का. तर एमपीएससीने त्याला ज्या काही सेवा प्रवेश नियम असेल त्याच्यामध्ये सुधारणा असतील, त्याच्यानंतर त्यांना आवश्यक असणारं मनुष्यबळ किंवा इतर साधन सामग्री ह्या ज्या गोष्टी कम्प्लीट केल्या तर एमपीएससी या सगळ्या परीक्षा घ्यायला तयार आहेत. तर मूळ मुद्दा असा की खासगी कंपन्यांना नेमून सरकारच या परीक्षा का घेत नाही. पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं कारण यासाठी दिलं जातं. पण हे खरं कारण आहे की भरती प्रक्रियेत आपले खिसे गरम व्हावे म्हणून खासगी कंपन्यांना नेमलं जातं याची सखोल चौकशी व्हायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.